महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागामार्फत संपूर्ण राज्यभर हल्लाबोल यात्रा हल्लाबोल रॅली चालू आहे। त्याच्यातल्या 30 झालेले आहेत, अजून 10 आम्हाला पूर्ण करायचे आहेत। केंद्र सरकारने इम्पेरियल डाटा न दिल्यामुळे आमचं ओबीसीचं पूर्णपणे आरक्षण गेलेलं आहे। संबंध राज्यामधला संबंध देशामधला ओबीसी हा अतिशय संताप व्यक्त करायला लागलेला आहे। आज आमचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होऊ शकत नाही, इतकी वाईट परिस्थिती आमची आहे। नजीकच्या भविष्य काळामध्ये आमचं आरक्षण राजकीय पण गेलेलं आहे, शैक्षणिक पण जाणार आहे, स्कॉलरशिप पण बनवणार आहे, आणि ओबीसींना पूर्णपणे केंद्र सरकारनं हटवून देण्याचा निर्णय घेतलेला आहे। पण हा आरएसएसचा छुपा एजंट आहे आणि तो भारतीय जनता पक्ष राबवतो। आता राज्य सरकारनं मागासवर्गीय आयोगाचा जो अहवाल दिलेला आहे तो आहे तसा द्या म्हणून सांगितला, आहे तसा दिला, तोही कुचकामी ठरला की ज्याला मी पहिल्यांदा विरोध केला होता की हा अहवाल तुम्ही देऊ नका कारण सुप्रीम कोर्ट हे फेटाळणार आहे, तरी सुद्धा त्यांनी दिला। त्यामुळं केंद्र सरकारनं सुद्धा आमच्यावर पूर्णपणे आमच्यावर परिस्थिती गंभीर आहे आणि राज्य सरकारच्या मागासवर्गीयाने जो अहवाल दिला तो सुद्धा संतापजनक असा अहवाल होता आणि त्याच्यामुळे आमचं आरक्षण गेलेलं आहे। आणि म्हणून आत्ता येत्या 10-12 दिवसामध्ये देशाचे राष्ट्रपती यांना घेऊन आम्ही प्रांताध्यक्ष असतील, पृथ्वीराज बाबा असतील, विजय वडेट्टीवार असतील, आम्ही सगळे मिळून राष्ट्रपतींना या संदर्भामध्ये भेटणार आहे आणि आमचा तोडगा या आरक्षणाचा काढा, अन्यथा या देशातला ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, रक्तपात होईल आणि अतिशय वाईट परिस्थिती देशामध्ये निर्माण होईल। युद्धजनक जशी परिस्थिती असते त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती त्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये होणार आहे। राहुलजींनी या गोष्टीमध्ये अतिशय लक्ष घातलेलं आहे आणि नजीकच्या काळामध्ये येत्या काही दिवसामध्ये साधारण एप्रिल मे मध्ये राहुल गांधींच्या उपस्थितीत 1 लाख लोकांचा ओबीसी मेळावा पुण्यामध्ये आम्ही घेतो आहे आणि त्यासाठी केंद्रीय आमचे अध्यक्ष कॅप्टन अजय सिंग असतील किंवा बाकीचे सगळे लोक असतील त्यांनी या निर्णयाला मान्यता दिलेली आहे। पण आम्ही रस्त्यावर उतरून ही लढाई लढणार, राष्ट्रपतीकडे जाणार आणि तिथून सुद्धा आमचं काही नाही झालं तर त्याच्या पुढची आंदोलनं आमची महाभयानक असतील, की ती राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, दोघांनाही त्याच्या संदर्भामध्ये जाब द्यावा लागेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर द बेस्ट थिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।